Okay, so good afternoon. So what was the problem in the last lecture? Yesterday's lecture. Okay. Kalcha lecture matla kai issue hai. Answer kai tar vegra kai kai problem zala. Summation ya poem madhe sir. Ha kai ta answer mala kon sangil sir. म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन चुकते का जे वर घेतलेले ते तर चुकणार नाही जे काय आपण समेशन इफेक्ट्स म्हणजे काय घेतलेलं आहे ते किंवा जे काय समेशन अपॉय घेतलेलं आहे ते नव्हतं चुकलेलं सर तुम्हाला कोणीतरी आन्सर दिलं ना ते चुकलं होतं होय का त्यामुळे पुढचे सगळे कॅल्क्युलेशन चुकलेले आपले सो हॅव यू करेक्टेड इट ऑर नॉट केलं सर करेक्ट यस सर केलं हां मीनवाईल काय करा माहिती का आता कुणी नोटबुकमध्ये जे सॉल्व केलेलं आहे जे करेक्ट आन्सर आहेत का तर ते करेक्ट आन्सर मला कुणीतरी मेल करा यांची व्यवस्था आहे एक काय करायचं माहित आहे एखादं जर कुणाला आन्सर जर तुम्ही सॉल्व केलेलं आहे जर का मला लगेच इमिजिएट जर का कुणाला शेअर करायचं असेल दाखवायचं असेल इथं तर त्यासाठी एकच सोल्युशन आहे आपल्याकडे की मेल करणे म्हणजे मेल केलं का मी डायरेक्टली इथून काय करू शकतो तर जे काय तुम्ही पाठवलेलं आन्सर आहे वगैरे ते शेअर करू शकतो ओके तर ऑलरेडी मेल मी प्रोव्हाइड केलेला आहे तरी आणखीन इथे लिहितोय एन एस शेख ऍट द रेट सीओई डॉट स्वेरी डॉट ए सी डॉट इन हा कोण पाठवत आहे ठीक आहे सो मीनवाईल विल स्टार्ट द नेक्स्ट प्रॉब्लेम ठीक आहे कारण काय होईल परत आणखीन जर का तो प्रॉब्लेम मला पहिल्यापासून स्टार्ट करायचं म्हणलं तर मला वाटतं आणखीन बराचसा वेळ ह्या लेक्चरचा त्यामध्ये जाईल ओके सो इमिजिएटली इफ समवन विल शेअर टू मी देन आय विल डायरेक्टली शेअर इट हिअर हा लक्ष द्या आता आतापर्यंत आपण जे काही रिझल्ट फाइंड आउट केला कुठल्या फोर्स सिस्टीमचा फाइंड आउट केला कोण सांगेल का मला कोप्लेनर कोप्लेनर बट विच इन दॅट विच टाइप क्वाड्रंट कॉन्करंट कॉन्करंट गेटिंग इट वी हॅव सीन द प्रॉब्लेम्स ऑन द कॉन्करंट फोर्स सिस्टीम नाउ वी हॅव टू सी द प्रॉब्लेम्स ऑन द non-concurrent force system okay find the resultant of given non-concurrent force system theek hai atha lakshya dekh raha ajay ves mala kuni share karel na tar tar ves mala te sanga to parant apan ha problem start kare Okay, and you have to draw the sketch. लक्ष द्या आता पहिली गोष्ट जी काय सांगतो ते समजून घ्या जी काही मेथड आहे ओके जे आपण स्टेप्स युज केल्या तर त्या स्टेप्स सेम राहतील ओके कुठल्या टू चेकआउट व्हॉट एव्हर द फोर्सेस आर देअर आर दे मेकिंग अँगल्स विथ रिस्पेक्ट टू एक्सिस ऑर नॉट देन सेकंड यू हॅव टू रिझॉल्व ऑल द फोर्सेस हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकली ओके देन यू हॅव टू टेक समेशन एफ एक्स अँड समेशन एफ वाय
Okay, then you have to use the formula R is equal to square root of summation fx square plus f summation fy square to find out the magnitude of resultant. Then you have to use the formula for finding out the direction of resultant as tan theta is equal to summation fy by fx. Okay, hit print sagal goshti same itil फक्त आपल्याला ओके ज्यावेळेस मॅग्निट्यूड किंवा ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट रिझल्टंटची मॅग्निट्यूड आणि ज्यावेळेस पोझिशन विचारले असेल तर त्यावेळेस आपण सेम मेथड युज करू शकतो जे आपण कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये युज केली होती. फक्त त्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो की आता कसं होतं आतापर्यंत की कॉन्करंट फोर्स सिस्टीम समजा एखादा आता सगळे फोर्सेस आहेत हे कॉन्करंट होते बरोबर. कॉन्करंट होते म्हणजे काय होते कसे होते कॉन सिंगल पॉइंटला सिंगल पॉइंटला सेम पॉइंटला ऍक्ट होणारे फोर्स होते. समजा ओ पॉइंट असेल तर हे सगळे ओ पॉइंटला ऍक्ट होत होते. ओके ह्याचा अर्थ काय की जो काय ऍक्ट होणारा जो काही रिझल्टंट होता ओके तो रिझल्टंट पण कुठल्या पॉइंटवरती ऍक्ट होत होता मग सिंगल पॉइंटवर त्याच पॉइंटवरती रिझल्टंट ऍक्ट होत होता. ओके इज इट करेक्ट. बट इन केस ऑफ सपोज हिअर व्हॉट एव्हर आय हॅव शेअर्ड हिअर दिस इमेज ऑर दिस नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आता हे ठिकाणी बघा ए बी सी आणि डी असे चार पॉइंट आहेत. ओके ह्या चार पॉइंट वरती वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होत आहेत. मग ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या अगोदरच्या मेथड नुसार आर मिळेल मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट मिळेल ह्या ठिकाणी पण दाखवणार कुठं व्हेरिएबल पोझिशन. ठीक आहे हा आपला पुढला पार्ट आहे. ऍक्च्युली आपल्याला सेम मेथड युज करून मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायचे. ओके विल सी फर्स्ट अपॉन दिस वन कारण ते पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वेरिनोस थेरमची गरज पडते तो आपण पुढे बघणार आहे आणि मग त्याच्याकडे येऊया आपण. ठीक आहे नाउ विल सॉल्व दिस सेम मेथड तसं असणार फक्त कुठे अडचण येते कुठे प्रॉब्लेम येते आपल्याला की रिझल्टंटची पोझिशन दाखवायची असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो. सो सेम थिंग सो व्हॉट वी हॅव टू डू वी हॅव टू फाइंड आउट so you can write out here. Okay, so we have to find out the magnitude of the resultant and you have to also find out the direction of the resultant. Then you have to get position of the resultant, then we can add some value. Okay, so solution. Okay, but at that point, you have to get the resultant, okay? So by resolving, okay, by resolving all the forces, we should resolve it horizontally and vertically. Horizontally and vertically. And then what we're doing? We're taking the summation fx and fy. Hacha agudar aplyala kay check karna garjecha ahe? Angles. Angles. Aplyala angles check karne garjeche ahe. Okay. Aata ya thikani baghu shakta ya 50 newton cha angle dilay. Kiti aahe? 30 degree. Ya 100 newton cha angle dilay. So it is how much? 65. So what about 40 and 75? ह्याचे अँगल्स दिलेत का नाही दिले. ओके सो व्हॉट यू कॅन डू दॅट तुम्हाला अशा केस मध्ये आता ह्या प्रॉब्लेमला तुम्ही काय करू शकता स्टार्ट करू शकता इट कवर्स द सम ऑफ द डिफरंट केसेस म्हणजे सगळ्या व्हरायटी कव्हर करेल असं घेतलेलं प्रॉब्लेम म्हणजे नॉन कॉन्करंट पण होईल फोर सिस्टीम त्यामध्ये ज्यावेळेस अँगल दिले नसतील किंवा वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस दिलेले असतील तर त्यावेळेस तुम्ही अँगल कसे फाइंड आउट करू शकता हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे आता आपण ह्या ठिकाणी ह्या 75 न्यूटनचा अँगल दिलेला नाही पण ह्या ठिकाणी बघा काही डिस्टन्सेस तुम्हाला हे दिलेले आहेत. ओके म्हणजे कुठलं बघा की आता हे किती 10 सेंटीमीटर आहे रेक्टॅंगल आहे रेक्टॅंगल ची लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर आहे आणि त्याची विड्थ किती आहे तर 6 सेंटीमीटर. ओके अँड इट विल मेजर द व्हॉट आर दॅट बॉक्सेस किती आहेत बघा या ठिकाणी मेजर करू शकता तुम्ही. सो 1 2 ओके 3 4 5 6 7 8 9 10 मीन्स व्हॉट इट मीन्स त्याचा अर्थ काय होतो प्रत्येकाची साईज म्हणजे जो काय त्या ठिकाणी बॉक्सेस आहेत त्यांचे डायमेन्शन काय तर 1/1 आहे 1/1 सेंटीमीटरचे तो काय तर स्क्वेअर्स आहेत. ओके मग आता आपल्याला जर का ह्या 75 न्यूटनचा अँगल फाइंड आउट करायचा असेल तर बघा तुम्ही ह्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार करू शकता. इथे एक ट्रायंगल होऊ शकते बघा ओके
हा एक रेक्टेंगल ट्रायंगल झाला. समजा मी आता नाव देतोय ए, या ठिकाणी काय ए, या ठिकाणी ए डॅश आहे. आय विल टेक हिअर एक्स. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कुठला ट्रायंगल तयार झाला? ट्रायंगल ए ए डॅश एक्स. ठीक आहे, असा ट्रायंगल तयार झाला. बघा आता तुम्ही जर का चेक केलं तर ह्या ठिकाणी हे डिस्टन्स जे आहे, ओके, हे डिस्टन्स किती आहे तुम्ही सांगू शकता? आता बघितलं सो इट इज हाउ मच, एक दोन तीन चार, फोर सेंटीमीटर. ओके, तसंच हे डिस्टन्स पण तुम्ही सांगू शकता किती आहे? सो दिस वन थ्री सेंटीमीटर, थ्री सेंटीमीटर, इट इज थ्री सेंटीमीटर, वन टू थ्री, थ्री सेंटीमीटर. मग तुम्हाला अँगल मिळणार नाही का? हा अँगल म्हणजेच आपला कोणाचा अँगल असणार आहे? हा अँगल असणार आहे, सिमिलर अँगल. सो वी आर नोईंग दिस कन्सेप्ट. ओके, आपण ह्याला वाटल्यास काय कन्सिडर करूया? थिटा वन कन्सिडर करूया. हा काय करायला सांगा मला आता ठिकाण थिटा फाइंड आउट करायचं? हा विच ट्रिग्नॉमेट्री यू विल यूज इट, साइन कॉस टॅन काय असेल ते? हा सांगा सांगा कुठली बाजू आहे? बघा आता आपल्याला तर काय करायचंय, अँगल फाइंड आउट करायचंय. मग जर अँगलच्या समोरची बाजू माहिती आहे आपल्याला, लगतची बाजू माहिती आहे, म्हणजे काय युज करणार तुम्ही? पायथागोरस पण येते सर. पायथागोरस न युज करून काय मिळेल तुम्हाला? बाजू, साइड मिळेल, साइड मिळेल. आपल्याला अँगल पाहिजे, हे सफिशियंट डेटा. टॅन, ओके, टॅन थिटा वन इज इक्वल टू, टॅन थिटा वन इज इक्वल टू काय? समोरची जी काय साइड साइड आहे, सो इट इज हाउ मच? A dash x divided by adjacent side A x. Okay, A dash x किती आहे? So it is the 3. Okay, and this one 4. Do this calculation. Theta 1 is equal to tan inverse of 3 by 4. किती येते सांगा? हे लगेच लगेच फास्ट. आता हे फास्ट व्हायला पाहिजे, आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. बघा प्रॅक्टिस करायची. 36.86 आपल्याला हा अँगल मिळालेला आहे. ओके, हियर यू कॅन राईट इट लेटर ऑन. तसंच आता कुठला राहतोय, कुणाचा अँगल राहतोय? हा 40 न्यूटन. मग इथे काय करायला सांगा बरं? आता जसं इथे केलं तसं इथे काय करू शकते का? व्हॉट यू कॅन डू हियर? ट्रायंगल. हा ट्रायंगल तयार करू शकताय. ओके, कुठला ट्रायंगल तयार करू शकताय इथे बघा? आता हिने इथे लाईन एक्सटेंड केलेली आहे बघा. ओके, यू विल सी हियर पॅरल लाईन एक्सटेंड केलेली आहे, आय थिंक. सो दिस वन इज इट करेक्ट? येस. हा म्हणजे म्हणजे ह्याचा अर्थ काय? इथं जो काय तुमचा अँगल तुम्हाला मिळेल, ओके, समजा थिटा टू, तर तोच काय असणार आहे? इथं असणार. इज इट करेक्ट? हा अँगल आपण आता फाइंड आउट करू शकतो. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी जर का तुम्ही ट्रायंगल तयार केला तर बघा हा कसा होईल. हा ह्याप्रमाणे. ओके, आता ह्या ठिकाणी आपण ह्याला नाव देऊ शकतो. ह्या ठिकाणी ऑलरेडी डी पॉइंट आहे. ओके, जस्ट वन मिनिट. ओके, हा आता ते डी आहे. कुठली नाव घ्या ठिकाणी? सपोज एल अँड एम. ठीक आहे, सो अगेन हिअर वी कॅन कन्सिडर इन राईट अँगल ट्रायंगल DLM. ओके, सो लाईक दिस. मग ह्यामध्ये काय करावं लागेल बघा? मग ह्यासाठी आता अगोदर आपल्याला डिस्टन्सेस काय माहित पाहिजे. कुठले डिस्टन्सेस बघा? LM LM किती आहे? LM किती होईल? 2 सर. इट विल बी 2 सेंटीमीटर. सो दिस वन. ओके, इन द सेम वे, सो दिस डिस्टन्स, सो दिस वन 1, 2, 3, 4. हे किती तर 4 सेंटीमीटर. ओके, सो हिअर नाव वी कॅन नाव व्हॉट यू कॅन डू, यू कॅन युज हिअर फॉर फाइंडिंग आउट द अँगल. हा अँगल आपल्याला माहित पाहिजे. मग ह्या अँगल मधला आपल्याला परत काय माहिती आहे बघा?
हा एंगल आहे, परत आपल्याला समोरची साइड माहित आहे ओके आणि ऍडजसंट साइड माहित आहे. सो दॅट्स वाय अगेन व्हॉट वी कॅन यूज हियर, टॅन थीटा 2, टॅन थीटा 2 इज इक्वल टू काय बघा, एलएम 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 वेअर इज इट टॅन डीएम डीएम अपॉन एलएम डीएम अपोजिट साइड, अपोजिट साइड काय डी DM upon LM. Yeah. Okay. So DM, so it is how much? So it is the 4. Okay. And LM is the 2. 2. म्हणजे काय त्या ठिकाणी? I think 2 येते. So take it. Tan inverse of this. 63.43. Okay. We got this angle. 63.43. झालं. आणि हा किती आला होता आपला थीटा 1, 36.86. ओके इट्स क्लिअर. हा इज देअर एनी डाऊट इन केस ऑफ दिस? हे आता मला वाटतं आपण 9वी-10वीला शिकलेलं आहे ह्या गोष्टी, त्यामध्ये काय मला काही जास्त सांगायची गरज नाही असं वाटतं. ओके ओके आता जर काय अँगल मिळालं का पुढचा पाक इझी आहे आपल्याला माहिती आहे काय करायचं. सो सिम्पली यू हॅव टू टेक समिशन एफ एक्स अँड समिशन एफ वाय, सो यू कॅन स्टार्ट फ्रॉम हिअर. इथून स्टार्ट करूया. 50 न्यूटन, 50 न्यूटन हा कसा आहे, नेचर कसं आहे फोर्थच्या ठिकाणी, पुल आहे का पुश आहे? पुश टाइप आहे, बरोबर. एअर थोडी दिसत नाही क्लिअर. ओके मग ह्याचे कंपोनंट पण कसे असणार तर पुश टाइप असेल. ओके हा ह्याचा काय असेल, एफ एक्स असेल, हा एफ वाय असेल. हे सगळे आपण दाखवून घेऊया अगोदर. हे का दाखवायचं माहित आहे का, जर का आपल्या डोळ्यासमोर जर का ते एरो आपण दाखवले असतील ना, चुका व्हायची शक्यता कमी आहे. म्हणजे इथे न दाखवता पण तुम्ही इथे डायरेक्टली घेऊ शकता. मग इथे घेताना काय तर थोडाफार विचार करावा लागतो. ओके पण इथं जर का अगोदर जर आपण का डायरेक्शन दाखवलेलं असेल तर चुका व्हायची शक्यता ही जर कमी असते. हा परत ह्या ठिकाणी बघा, ह्याचं पण नेचर कसं आहे तर कंपोनंट पण कसे असणार तर पुश टाइप असणार. ओके सो शो दिस कंपोनंट्स हियर एफ एक्स अँड एफ वाय. ओके इन द सेम वे सो दिस 40 न्यूटन, सो इट इज अगेन पुश टाइप. शो इट्स कंपोनंट ऑल्सो, ह्याचे पण कंपोनंट दाखवा एफ एक्स अँड एफ वाय. दिस इज एफ एक्स, दिस इज एफ वाय. अगेन दिस इज ऑल्सो पुश टाइप. शो दिस कंपोनंट, कंपोनंट ऑफ दिस वन ऑल्सो. So this is fy and this is fx. Okay. Evda dakole tari chalel, kay harkat nahi. Theek hai. Now let's start it. Kay start karayche aplyala? Summation fx. Summation fx means what? So it is the addition of the fx component of all the forces. Oh, okay. So you have to take the sum of all this fx component. We'll start from 50 newton. 50 newton cha fx component. So in which direction it is acting? It is acting in the rightward direction. So here I will take the plus. Plus 50 cos 30. Very good. Then next, 100 newton. Now check out, so how will FX component is acting? Minus. Left to direction. Left to direction. Minus 100. Minus 100 cos 65. Now next, 40 newton, say FX component. Minus. Again, it is acting in the left rotary direction, so that's why it will be minus 40. Minus 40 cos 63.43. And now last one, 75 newton, sir, FX components. Plus 75. Cos 36.86. Okay, so I'll use it here some space for writing this answer. Now next one, summation FY. Again, so you have to start from the 50 newton. 50 newtons FY component. So how it is acting? Downward direction. Down. Minus. Okay, then, kai force kithi hai? 50. Cos 50. Cos 30. Sin 30. Next, 100 newton FY component. How it is acting? Minus. 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 Downward direction mein act hota hai. Minus 100. Now next, 40 newtons FY component. How it is acting? Plus 30.
प्लस 40 साइन 63.43 ओके देन नेक्स्ट 75 चा या फॉर कंपोनेंट प्लस 75 36.86 ओके डू द कैलकुलेशन सर एफ एक्स समेशन ऑफ एफ सर 43.15 ओके न्यूटन प्लस है थे प्लस आए यस सर सर यस सो आई कैन राइट इन दिस Okay, for finding out the resultant, you have to use the formula for the summation F1. Haan, kithi aala? 46.17. Plus hai the? Positive? Yes, sir. Haan. Okay. Hita apla arrow head rai lada koi cha. Haan, right. 46.17 newton in the bracket upward direction. Okay, now so we have to find out the magnitude of the resultant. Okay, so for that we are knowing the formula. You have to use it. Summation fx squared plus summation fy squared. Okay, so you have to put the values. Summation fx kiti apla 43.15 square 46.17 square kiti yete baga ta sanga mala And then similarly, you have to find out the direction of 63.19. Resultant. Kiti sangitla? 63.19. 63 ओके नाउ कैलकुलेट थीटा आल्सो हां सो टेन थीटा सो वी आर नोइंग समेशन एफ वाई बाय समेशन एफ एक्स सो थीटा इज इक्वल टू टेन इनवर्स ऑफ समेशन एफ वाई कितने आपले 46 divided by 43.15 1.06 theta theta is it or tan theta sir ha summation of fy chukte calculation ka माइनस 34.86 चेक करा बर कैलकुलेशन का चुको दे तुम मला कळत सर हेलो थीटा 1 पण चुकतोय सर किती थीटा 1 पण चुकतोय तुम्ही एकदा बघता का हां व्हाट हैपन समेशन ऑफ एफ चुकलंय सर त्याच्यामुळे हे एंगल्स बरोबर आहेत काय प्रॉब्लेम कैलकुलेशन मध्ये हा थीटा 1
आमचा आंसर वेगळा आलाय सर. किती येते सर? थीटा थीटा सर 47.25 आलाय. थीटा 1 नाही सर, 17.89 आलाय. हा थीट कशाबद्दल बोलताय तुम्ही? थीटा 1 बद्दल बोलताय का? थीटा 1 सर 17.89 आलाय. नाही सर, 36.86. बर ठीक आहे, हे झालं तुमचं. थीटा 1 ओके, थीटा 2 पण करेक्ट आहे. हा आता राईट नाव आय हॅव नॉट ब्रॉट द कॅल्क्युलेटर. ओके, समेशन एफ वाय, समेशन एफ वाय मला वाटतं जे आपण घेतलेले हे तर बरोबर आहे. फक्त आता कॅल्क्युलेशन किती येत आहेत समेशन एफ वाय? बाकी जे वेगळे आन्सर काय ते मला सांगा. -34.86. हा ऑदर्स बाकी चेक करा ना, एवढे हे सांगणारे 3-4 आहेत, बाकी जेन्स काय आहेत? हा ऑदर्स हॅलो 46 सर. थीटा 1 जो आहे ना टॅन इनवर्स 3/4 घेतलं का वेगळा येतोय, आणि 3/4 ची किंमत काढून जी टॅन इनवर्स केलं ना त्याची किंमत वेगळी येते. असं कसं होईल हो? हे सांगा बरं मला आता 3/4 ची व्हॅल्यू किती येते? 0.75. हा आणि घ्या याचा टॅन इनवर्स 0.75. कसं असं होऊ शकतो? इकडे तिकडे पॉइंट मध्ये फरक पडू शकतो. किती 46.17 काय समेशन एफ वाय? हे समोरचं बोलतो तुम्ही मला सांगा घ्या, हे मला सांगा की टॅन इनवर्स 36.86 येते सर. आणि आता कोणी सांगितलं होतं प्रश्न विचारलेला मला तू वेगळा येते असं म्हणजे टॅन इनवर्स 3/4 एक एक जण बोला मला अगोदर. हा अगोदर मला कोणी सांगितले हे मला हे वेगळे ते म्हणणारे कोणी सांगा सर? केशव दिघे. हा केशव, हा तुमचं काय म्हणणं आहे? टॅन इनवर्स 3/4 ला ना ब्रॅकेट टाकलं नसल्यावर वेगळी किंमत येते. अहो मग मी सकाळी काय सांगितलं दिघे? नाही सर, फक्त टॅन घेतलं ना तर ती येते 0.70. हा सर, आणि त्याचा इनवर्स आपल्याला सकाळी मी काय सांगितलंय, ज्यावेळेस आपल्याला इनवर्स घ्यायचा असतो तर त्यावेळेस आपण काय करतो? व्हॉट वी आर प्रेसिंग? शिफ्ट ब्रॅकेट. हा शिफ्ट प्रेस करायचं आणि टॅन दाबायचं, मग त्या ठिकाणी असा सिम्बॉल येतो टॅन, म्हणजे असं मिळतं आपल्याला टॅन इनवर्स. आणि मग त्याला ब्रॅकेट टाकायचं आणि मग 3/4 घ्यायचं. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन करायला मला सांगा बरं. शिफ्ट टॅन इनवर्स करा, शिफ्ट करा आणि टॅन दाबा. हा 36.86 येत. ठीक आहे, हे थोडी प्रॅक्टिस करा. ठीक आहे, काळजी घ्यायची. हा आता मला बोला येतं. आणि हे कॅल्क्युलेशन मध्ये काय वेळ जाते? -34.86 येते. अँड ऑदर्स? समेशन एफ वाय 34.86 येते. मग सर मी पण तीच सांगितलं 34 येत आहे. हा -34.8. एव्हरीवन अग्री विथ दिस आन्सर? यस सर. हाउ मच? मायनस -34.86. इट्स करेक्ट? यस सर. यस सर. यस सर. एव्हरीवन प्रत्येकाचे येते हे? मला थोडं सांगेल का की अगोदर चुकलंय तिचं का चुकलंय, की जेणेकरून दुसऱ्यांनी चुकणार नाही, मला सांगा का चुकलं होतं आन्सर? हा का चुकलं होतं आन्सर कॅल्क्युलेशन करताना? ठीक आहे, मग त्याच्यानुसार मला वाटतं रिझल्टंट पण चेंज होणार. येस सर. हा हे किती आहे तुमचं? 34.86. हा किती येते ते सांगा बरं आता.
55.47 55.47 57 हे तर बरोबर आहे सगळ्यांचं आता? हो सर सगळ्यांचं ठीक आहे. हा थीटा किती येतो? इथे चेंज होईल ना आपला समिशन एफ वाय किती आहे? 34.86 हा जस्ट कन्फर्म मी अदरवाइज आय विल नॉट राइट इट. मला सांगा थोडे फर्स्ट आन्सर यायला पाहिजेत मला. सर मग आता या एक्झाम्पल मध्ये रिझल्टंट हे नाही करायचं का पोझिशन? जस्ट मिनिट. इथं खाली तुम्ही पोझिशन म्हणून असं मेन्शन करू शकताय. ठीक आहे, कुठला क्वाड्रंट येतोय तुमचं? समेशन एफ वाय मायनस आहे, समेशन एफ एक्स कसं आहे? पॉझिटिव्ह. दाखवू शकताय, काय हरकत नाही, ते दाखवा. ठीक आहे, असं याप्रमाणे ह्याच्या पुढची केस आहे ना वेरनोस थेरम झाल्यानंतर मी सांगेल. तो आता एवढं ठीक आहे, आपल्याला कुठं ऍक्ट होणार आपल्याला माहित आहे का? ह्या फोर्स सिस्टीम मध्ये कुठं दाखवणार आपण? कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये काय करत होतो की सगळे फोर्सेस एकाच पॉइंटला ऍक्ट होत होते, बरोबर का? मग त्या पॉइंट पासून आपण तो रिझल्टंट दाखवू शकत होतो, पण इथं कुठल्या पॉइंटवरती दाखवणार ते आपल्याला माहित नाही. सो विल सी इट आफ्टर द वेरनोस थेरम. ठीक आहे, ऍक्च्युली नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम वरचे प्रॉब्लेम हे दोन टाइप मध्ये आहेत. हे आतापर्यंत आताच प्रॉब्लेम जसं आपण सॉल्व्ह केलं की ज्या ठिकाणी फक्त तुम्हाला रिझल्टंटची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायचे असेल तर त्यावेळेस ही मेथड तुम्ही युज करू शकताय. आणि ज्यावेळेस त्याची डायरेक्शन म्हणजे पोझिशन थोडक्यात म्हणजे तो ह्याच्यामध्ये कुठे ऍक्ट होणार आहे, समजा हा असा आहे, हा कुठे ऍक्ट होणार आहे हे आपल्याला जर दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी वेरिग्नोस थेरमची गरज पडते. सो preferably we are going to take it to the next lecture. Okay, okay sir. Ata kay karam hai taga. So take down this next problem and start it. Ite aplyala same question asel, find the resultant of given non concurrent force system. Teen is forces hai immediately mal 10 minute madhe solution paise. Hello sir.
हेलो हेलो सर ओके एक्चुअली आई हैव ब्रॉट द कैलकुलेटर फ्रॉम माय केबिन कारण तुमचे ह्याच्यामध्ये एवढं वेळ चाललं की एखादा आन्सर मला डायरेक्टली कम्पेअर करता येतो ठीक आहे आता मला हे तुम्ही प्रॉब्लेम मला डायरेक्टली समेशन एफ एक्स एफ वाय आर आणि थीटा सांगायचं हे एरेज करू द्या का प्रॉब्लेम हॅलो सर हा बोला की सर आपण अँगल काढण्यासाठी एक्सटेंड केले ते अजून जास्त एक्सटेंड केलं तरी पण सेमच व्हॅल्यू येणार ना कुठलं 75 न्यूटन जे आहे ना आपण एक्सटेंड केले ते एक पॉइंटच्या पुढे एक्सटेंड केलं तरी पण सेमच व्हॅल्यू येणार ना थीटाची असं करू शकता की म्हणजे इथे जो ट्रायंगल केलाय तुम्ही असाही करू शकता हा हा Okay, shall I erase this remaining? Yes, sir. हॅलो सर एपेक्स 31.09 मला सांगता नाही सर कायम काही सांगायचं माहिती का प्लस मायनस सांगायचं प्लस सर प्लस 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 22.0 प्लस 22.07 सर आर सांग का सांग 38.12 आणि थीटा आहे 35.36 Okay. Remaining, check out the answers. Answers check करा सगळ्या बाबतीत जे बरोबर आहेत का आता तुम्ही काय केलंय तर ह्या ठिकाणी डायरेक्ट मला आन्सर मिळाले आता मला सगळ्यांचं काय पाहिजे तर सोल्युशन पाहिजे ठीक आहे आता जे सांगितलंय सो आय बिलीव्ह दॅट सो एव्हरी वन डुईंग दिस एव्हरीथिंग पण मला ह्याचं तुम्ही पेज वरती सॉल्व्ह केलेलं त्याचे इमेज फोटो पाहिजे कुठं टाकायचंय मी सांगतोय शेवटी लेक्चरच्या शेवटी सर एफ वाय आमचा वेगळा येतोय